महाराष्ट्र राज्य सांस्कृतिक संचालनालयातर्फे संगीत क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल देण्यात येणारा लता मंगेशकर पुरस्कार यंदा ज्येष्ठ गायिका पुष्पा पागधरे यांना प्रदान करण्यात आला. मुंबईमधल्या माटुंगा इथल्या यशवंत नाट्य मंदिरात रंगलेल्या या कार्यक्रमात ज्येष्ठ संगीतकार उत्तम सिंग यांच्या हस्ते पुष्पाताईंचा पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला. पुष्पाताईंनी हिंदी मराठीबरोबरच भोजपुरी मारवाडी ओडिसी मल्याळम पंजाबी गुजराती यासह अनेक भाषांमध्ये गाणी गायलेली आहेत. राज्य सरकारने एवढा मोठा पुरस्कार देऊन सन्मान केल्याबद्दल पुष्पाताईंनी यावेळी सरकारचे आभार मानले. इतनी शक्ती हमें देना दाता या सांस्कृतिक कार्यक्रमाचं यावेळी आयोजन करण्यात आलं होतं. युवा कलाकारांनी पुष्पाताईंच्या गाजलेल्या गाण्यावर केलेल्या परफॉर्मन्सनं रसिकांना मंत्रमुग्ध केलं. तसंच पुष्पाताईंनी गायलेल्या अहो राया मला या गाण्यानं उपस्थित रसिकांची दाद मिळवली. हे स्वप्न असते की आयुष्यात एकदा तरी त्यांच्या क्षेत्रातील शासनाचा सर्वोच्च पुरस्कार मिळावा. माझेही स्वप्न होते. मी स्वतःला भाग्यवान समजते की आपल्या सर्वांच्या आशीर्वादाने व साक्षीने मला आज गान सम्राज्ञी लता मंगेशकरजी पुरस्कार महाराष्ट्र शासनातर्फे देण्यात आला आहे. शासनाचं हे धोरण आहे की कलाकाराचा सत्कार कलाकारानेच केला पाहिजे. मंत्र्याने अजिबात करता कामा नये. मगाशी मी हात पण झालो पहिला. साडे 11 कोटी जनतेच्या वतीने बाजूला उपस्थित होतो, त्यामुळे मागच्या वेळचे विजेते सुप्रसिद्ध व्हायलिन वादक उत्तम सिंग यांना आम्ही खास आमंत्रित केलं आणि ते आवर्जून आले. सांस्कृतिक मंत्री झाल्यानंतर ज्या काही चांगल्या गोष्टी माझ्या हातून झाल्या आहेत त्या खूप थोड्या, पण त्यातली एक गोष्ट म्हणजे पुष्पाताई तुम्हाला आज मिळणारा लता मंगेशकर पुरस्कार. अर्थात राजकारण्यांना उगाच क्रेडिट घ्यायची सवय असते. निवड समितीने एक मताने ठरवलेलं नाव होतं, फक्त अध्यक्ष म्हणून मी घोषित केलं.